प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघे काही तास उरलेत. राम मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट अयोध्या नगरीत करण्यात आली आहे. अयोध्या नगरीत पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येने राम भक्त आता अयोध्या नगरीत दाखल झालेत. महाराष्ट्रातील यवतमाळ आणि नांदेड येथील भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे. अयोध्या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. तर थेट अयोध्यामधून माझा सहकारी विकास काजळे आपल्या सोबत जोडलाय. विकास, सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे? अवघे काही तासच आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उरले असताना सध्याचे त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय? नक्कीच करण, जर बघितलं तर रामप्रतिष्ठानासाठी उद्या 22 तारखेला ही होणार आहे आणि काही तास उरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे रामभक्त आहेत ते देशभरातून या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. जवळपास 50,000 अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त हा अयोध्येमध्ये करण्यात आलेला आहे. तर आज मध्यरात्रीपासून जे काही वाहनं आहेत ते वाहनांना देखील आता जवळपास 500 मीटरपर्यंतच त्यांना आता पार्किंगची व्यवस्था करून दिली आहे आणि त्या ठिकाणून आतमध्ये येण्यासाठी पायी व्यवस्था करून दिलेली आहे. त्यातल्या त्यात जे काही राम मंदिर आहे त्या ठिकाणी ज्यांना पास इश्यू करण्यात आलेला आहे त्यांनाच फक्त प्रवेश दिला जाणार आहे आणि उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर आज मुख्यमंत्री आदित्यनाथ हे देखील येऊन पाहणी करणार असल्याचं समजत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिसरामध्ये अक्षरशः देशाच्या कानाकोपऱ्यामधून अनेक भाविक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. थंडीचा मोठा कडाका या ठिकाणी बघायला मिळत आहे. जवळपास 8 ते 9 सेल्सिअसपेक्षाही कमी सेल्सिअस तापमान आहे. तरी देखील जो काही रामभक्तांचा उत्साह आहे तो बघण्यासारखा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते असतील, हॉटेल्स असतील, 100% फुल झालेले आहे. धर्मशाळा देखील पूर्ण फुल भरलेल्या आहेत. त्यामुळे जे काही पर्यटक आणि भाविक ज्या ठिकाणी येत आहेत त्यांच्याही राहण्याची देखील गैरसोय या ठिकाणी बघायला मिळत आहेत. अनेक जे काही भाविक आहेत ते फुटपाथवरती देखील त्यांचा रात्रीचा मुक्काम झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जी उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. नक्कीच विकास, खरंतर उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. राम भक्त हे अवघ्या देशभरातून सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. कशा प्रकारची तयारी सध्या त्या ठिकाणी सुरू आहे? कशा प्रकारचा प्रतिसाद राम भक्तांचा पाहायला मिळतोय? राम भक्तांचा उत्साह नेमका त्या ठिकाणचा कसा आहे? नक्कीच जर बघितलं तर राम भक्तांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भगवे झेंडे, जय श्रीराम की घोषणा देत हे सर्व रामभक्त आता अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. 121 जे साधू महंत आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी ही पूजा होणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातून देखील अनेक महंत या ठिकाणी आलेले आहेत. निमंत्रितांमध्ये जवळपास 8,000 VIP आणि VVIP हे देखील या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी जे काही नागरिक आहेत त्यांना आज 22 तारखेपर्यंत दर्शन मिळणार नाही, परंतु 23 तारखेनंतर जे आहे दर्शन रामभक्तांसाठी सुरू करण्यात येणार आहे. कारण नक्कीच विकास, रामभक्त मोठ्या संख्येने देशभरातून त्या ठिकाणी दाखल होत आहेत. ही संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या मंदिर आणि संस्थांच्या वतीनं कशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली? त्यामध्ये पार्किंग आणि इतर सर्व गोष्टी आहेत. कशा प्रकारची व्यवस्था, चोख बंदोबस्त हा कसा आहे? नक्कीच अयोध्येमध्ये जे काही प्रवेशद्वार आहे अयोध्ये शहराचं त्याच्या बाहेरच पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे आणि त्याच ठिकाणी पार्किंग ठेवण्यात आलेली आहे. जी काही खाजगी वाहने आहेत त्यांना या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आज रात्री 12 नंतर शक्यतो या ठिकाणी प्रवेशबंदी असणार आहे आणि जे नागरिक आतमध्ये असणार आहेत त्यांनाच या ठिकाणी प्रवेश असणार आहे. त्यामुळे आतमध्ये जे काही आतमध्ये आलेले आहेत ते रामभक्त आतमध्ये राहतील आणि रात्री 12 नंतर बाहेरून येणारे जे काही असतील त्यांना बाहेरच थांबण्याचं निर्णय होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जरी या ठिकाणी रामभक्त येत असले तरी देखील 23 तारखेनंतर सर्वांसाठी दर्शनाची सुविधा करण्यात येणार आहे. नक्कीच विकास, वेळोवेळी याबाबतचे अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू, मात्र तूर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.